पार्टीसोबत लोकसभेला, त्याच्यामुळे तुम्हाला फटका बसला, तर तुम्हाला असं वाटतं का की काँग्रेससोबत जाऊन आपण खूप मोठी चूक केली आहे? मला निर्णयाचा पश्चाताप होत नाही, परंतु जागा वाटपाला जो विलंब झाला आणि काँग्रेसच्या नेतृत्वानं लवकर जागा वाटपाचा निर्णय जो घेतलेला नाही त्याचा निश्चितच आम्हाला फटका बसलेला आहे. एकतर आम्ही काँग्रेसकडे वर्ध्याची जागा मागितलेली होती आणि ती आम्ही निश्चितच जिंकू शकलो असतो, परंतु महात्मा गांधींचा वर्धा आणि तो काँग्रेसकडेच राहिला पाहिजे या हट्टा असा पाहिजे वर्धा त्यांनी नाकारला. त्यांचा उमेदवार इतका चांगला नसतानासुद्धा त्यांनी तो वर्धा आपल्याकडे ठेवला. नंतर आम्ही बुलढाणा मागितला, तो राष्ट्रवादीच्या कोट्यातच असल्यामुळे राष्ट्रवादी जायला तयार नव्हती. खरं तर प्रस्ताव असा होता की औरंगाबाद राष्ट्रवादीला द्यावा काँग्रेसनं, त्याच्याबद्दल वर्धा बुलढाणा घ्यावा आणि तो आम्हाला द्यावा, कारण बुलढाण्याची राष्ट्रवादीचे जे उमेदवार होते ते लढायला इच्छुक नव्हते. बरोबर. आणि औरंगाबादमध्ये काँग्रेसमध्ये एक वाक्यता नव्हती आणि ती जागा राष्ट्रवादीला पाहिजे होती, म्हणजे तिघांची सोय झाली असती, परंतु तोही निर्णय झाला नाही. आणि आयत्या वेळी मला सांगलीबद्दल विचारणा केली गेली आणि तोही निर्णय लवकर घेतला नाही आणि त्यामुळं वसंतदादा घराण्याला मानणाऱ्या लोकांनी त्या ठिकाणी आपल्यावर अन्याय होत अशा प्रकारची भावना त्यांनी व्यक्त केली. आणि मध्येच गोपीचंद पडळकर यांनी मागणी केली काँग्रेसकडे आणि काँग्रेसनं त्यांना माझ्याकडे पाठवलं. खरं तर ते भारतीय मोर्चाचे कार्यकर्ते असल्यामुळं त्यांनी भारतीय जनता पक्षाचा किंवा युवा मोर्चाचा राजीनामा दिलेला नसताना जो पक्षातच नाही आघाडीतच नाही त्या माणसाला उमेदवारी का द्यायचं या साध्या मुद्द्यावर आम्ही ती उमेदवारी द्यायला नकार दिला. त्याचा उलटा प्रचार RSSनं आणखीन पडळकरने असा केला की स्वाभिमानी शेतकरी संघटना ही धनगरांना न्याय देत नाही, त्यामुळं धनगर समाज विनाकारण काही कारण नसताना जो चळवळीशी कायम जोडलेला होता धनगर आरक्षणावर लोकसभेमध्ये सातत्याने मी प्रश्न उपस्थित केले होते, चळवळीत भाग घेतला होता, तरीसुद्धा तो थोडासा दुरावला गेला संघटनेपासून. आणि या सगळ्याचा फटका नाही म्हटलं तर कमी अधिक प्रमाणामध्ये सांगली आणि कोल्हापूर हातकणंगले या दोन्ही मतदारसंघाला बसला. काँग्रेसने तुम्हाला शेवटपर्यंत अगदीच लटकवून ठेवलं, निर्णय घेतला नाही, त्याचा फटका तुम्हाला बसला. जर तुम्ही भाजपसोबत असतात तर तुमचे दोन्ही प्रायव्हेट बिलं मंजूर झाले असते शेतकऱ्यांच्या संदर्भातले आणि प्लस तुम्हाला मदत झाली असती असं तुम्हाला वाटत नाही? नाही, माझे प्रायव्हेट मेंबर बिलं कधी मंजूर केले नसते. अच्छा. कारण ते काहीच करत नाही म्हणून तर त्यांना आम्ही विरोध केला आणि तो विरोध करण्याची भूमिका आमची 110 शेतकरी संघटनांची होती, ती माझी एकट्याचीच नव्हती. पण आमच्या सगळ्यांच्याच लक्षात आलं, देशभरातल्या सगळ्या शेतकरी नेत्यांच्या लक्षात आलं की हा भारतीय जनता पक्ष आता शेतकऱ्यांच्या बाजूचा राहिलेला नाही, म्हणून ती आम्ही भूमिका घेतलेली होती. आणि भाजप विरोधी भूमिका याचा मला अजिबात पश्चाताप वाटत नाही. अच्छा. होत नाही, कारण पराभव झाला तरीसुद्धा मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे आणि तीच भूमिका घेऊन मी पुढं जाणार आहे. फक्त निर्णय घ्यायला दिरंगाई काँग्रेस नेतृत्वाने केल्यामुळं त्याचा फटका बसला हे मात्र निश्चितच खरं आहे, परंतु धर्मनिरपेक्ष मतामध्ये फूट पडू नये. ज्या पद्धतीनं धार्मिक वांशिक उन्माद आज तयार केला जातो आणि अगदी एकमेकाची डुकी फोडण्यापर्यंत विषयाने प्रचार केला जातोय त्याला खरं तर टक्कर देणं गरजेचं आहे. कारण हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, साधू संतांचा महाराष्ट्र आहे, साधू संतांचे संस्कार या महाराष्ट्रावर असे नव्हते किंवा फुले शाहू आंबेडकरांचे विचार असे नाही, परंतु आज दाभोळकरांच्या किंवा पानसरेंच्या पुण्याच्या समर्थनार्थ मोर्चे निघतात ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये जे उदारमतवादी आहेत किंवा पुरोगामी विचाराचे लोक आहेत धर्मनिरपेक्ष एकत्र येण्याची आवश्यकता आहे
त्या हेतून आम्ही या आघाडीमध्ये भाग घेतला. पण अजूनही तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आहात. ह्या विचाराच्या लोकांनी एकत्रित आलं पाहिजे. या मुद्द्यावर आम्ही एकत्रित मतभेदाचे मुद्दे संपणार नाहीत किंवा मतभेदाच्या दऱ्या मिटणार नाहीत. परंतु आज गरज आहे ती धर्मनिरपेक्ष शक्तीने एकत्र येण्याची. पण या तुमच्या विचारांशी महाराष्ट्र नवनिर्माण सेवा, सेनानी राज ठाकरे यांचं कुठेही वैचारिक जुळत नाही, तरी तुम्ही त्यांना भेटून त्यांना कन्व्हिन्स. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही मराठी भाषिकांच्याबद्दल आग्रही आहे, परंतु त्याने कधी वांशिक किंवा धार्मिक उन्माद वाढावा अशा प्रकारचं कधी कृती केलेलं नाही किंवा द्वेष पसरवणारं असं कधी गुणगं घेतलेलं नाही. आणि त्यामुळं किमान समान कार्यक्रमावर त्यांनाही एकत्रित केल्याची आमची भूमिका आहे. तुमच्या आणि राज ठाकरेंच्या भेटीत काय झालं होतं? एकतर आमच्या दोघांच्या प्रमाणच महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये एक मोठा संशय आहे आणि एक शंका आहे की EVMद्वारे जी काही निवडणूक घेतली जाते त्याच्यामध्ये कुठेतरी संशयाला जागा आहे, शंकेला जागा आहे आणि लोकांचा त्याच्यावरचा हळूहळू विश्वास उडत चाललेला आहे आणि विश्वास उडण्यासारख्या घटनाही घडत आहेत. झालेलं मतदान आणि मोजलेली मतं याच्यामध्ये तफावत दिसून येते. अनेक मतदारसंघामध्ये त्याचं समाधानकारक उत्तर निवडणूक आयोग अजूनही देऊ शकलं नाही. मग ज्या पद्धतीनं जर्मनीच्या पार्लमेंटनं निर्णय घेतला की जनतेच्याच मनात जर का संभ्रम असेल किंवा संशय तयार असेल तर मग ते सिद्ध होवो अथवा न होवो, परंतु संशयातीत अशा पद्धतीने निवडणुका व्हायच्या असतील तर मग बॅलेट पेपरवरच निवडणुका घ्यायला पाहिजेत. ही भूमिका जशी जर्मन पार्लमेंटने घेतली तशीच जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाही देश असणाऱ्या या भारतानं सुद्धा घेतली पाहिजे अशी आमची भूमिका आहे आणि या मुद्द्यावर आमचं एकमत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आणि तुमचे पण संबंध चांगले होते आणि कधी काळी शिवसेनेने पण EVMवर संशय व्यक्त केला होता, तर तुम्ही त्यांना भेटून. पण आता ते लाभधारक असल्यामुळे ते काही बोलत नाही. EVMवर संशय व्यक्त केला होता कारण अनेक वक्तव्यावर त्यांनी यूटर्न घेतलेला आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर घेतलेला आहे. आज अचानक निवडणुका जवळ आल्यानंतर पुन्हा त्यांना शेतकऱ्यांची आठवण व्हायला लागलेली आहे. अशा अनेक गोष्टी सांगता येतील आणि त्यामुळं त्यांच्या भूमिकेबद्दल आता फार गांभीर्यानं घेण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. शेतकऱ्यांसाठी जो काल मोर्चा काढला इन्शुरन्स कंपन्यांवरती, ती कंपनी खरं तर ह्या लिस्टमध्ये नव्हतीच. एवढा गृहपाठ तरी असायला पाहिजे आणि तो शिवसेनेकडून काय अपेक्षित नाही आहे की ज्या कंपनीनं 2018 एकाही जिल्ह्यामध्ये एकाही शेतकऱ्याचा विमाच स्वीकारलेला नाही त्या कार्यालयावर कशासाठी मोर्चा काढला. म्हणजे आपण काहीतरी करतोय हे दाखवण्याच्या उत्साहात ज्यांचा काही संबंधच नाही त्यांच्यावर मोर्चे काढणं यालाच म्हणतात आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी. त्या कंपनीचं नाव तुम्ही घ्याल? त्या कंपनीचं नाव मलाही आठवत नाही, परंतु मी खात्री केलेली आहे की त्या कंपनीनं यावर्षी एकाही शेतकऱ्याचा विमा स्वीकारलेला नाही आहे. मग यामागचा उद्देश काय दिसतो शिवसेनेचा? यामागचा उद्देश हाच की आम्ही शेतकऱ्यांची किती चिंता करतो हे दाखवण्याचा. याच उद्धव ठाकरेंनी 10 जानेवारीला माजलगावच्या सभेमध्ये असं वक्तव्य केलेलं होतं की महाराष्ट्रामध्ये नवे देशामध्ये जो पीक विमा कंपन्यांनी घोटाळा केलेला आहे तो राफेलपेक्षाही मोठा घोटाळा आहे. बरोबर. आणि 10 जानेवारीनंतर काय झालं कोणा माहीत, परंतु त्याने कधी पीक विम्याचं नावच घेतलं नाही. म्हणजे सुईच्या वेळी भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलणं, सुईच्या वेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलणं, सुईच्या वेळी भाजपच्या विरोधात बोलणं, राजीनाम्याची धमकी देणं, ही आता शिवसेनेची भूमिका सगळ्यांना समजलेली आहे त्यामुळे त्याच्यावर कुणी विश्वास ठेवणार. पण गेल्या काही दिवसात जी शिवसेनेची भूमिका आहे आमचा मुख्यमंत्री किंवा आदित्य ठाकरेंचं प्रमोशन, याच्यावरून असं वाटतं का की दोघांमध्ये ऐनवेळी युती तोडतील जाणीवपूर्वक आणि वेगळं लागतील? मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं त्यांनी मुंबईमध्ये आणि कल्याणच्या महापालिकेमध्ये एकमेकाच्या विरोधात निवडणुका लढवल्या आणि विरोधी पक्षांचा स्पेस एकानं घ्यायचा, एकानं सत्ताधारीचा स्पेस घ्यायचा आणि एकमेकावर शिवाशाप करायचा, कार्याकडे आरोप करायचे आणि निवडणुकीचा फोकस दोघांच्यावरच राहिल्याची दक्षता घ्यायची आणि निवडणुका संपल्यानंतर पुन्हा दोघांनी एकत्रित यायचं, ही जे मोडस ऑपरेटिव्ह त्यांची
या दोन महापालिकांच्या निवडणुकीत राहिल्या आहेत, तीच विधानसभेला राहू शकते आणि त्या पद्धतीने एकमेकाच्या विरोधात निवडणुका लढवतील, एकमेकाला शिव्याशाप देतील आणि निवडणुका झाल्यानंतर पुन्हा एकत्रित महाराष्ट्रातला विरोधी पक्ष संपवून टाकण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे सत्ताही आमचीच आणि विरोधी पक्षही आमचाच, अशा प्रकारची भूमिका ते वटू इच्छितात, जे लोकशाहीच्या दृष्टीनं अत्यंत घातक आहे. परंतु मला असं वाटतं की जनताही आता हुशार झालेला आहे, त्यांनी यांच्या या नौटंकीवर लोक विश्वास ठेवणार नाही. तर पंढरपूरमध्ये वारीला गेल्यानंतर वारकरी चंद्रभागेच्या वाळूमध्ये गावाकडून आलेल्या दशिका खायला बसलेल्या असतात, तोपर्यंत एक कुत्र्याचं टोळकं भांडत भांडत त्या ठिकाणी येतं आणि त्या कुत्र्यांचं ते भांडण सोडवायला वेळे वावडी वारकरी जेवून जातात आणि त्यांचं दशम्याकडे दुर्लक्ष झालं येत बघितलाच एक कुत्रा येतो आणि सगळ्या दशमा पळून घेऊन इकडून पळून जातो. तसाच हा प्रकार आहे, सत्तेचा गोळा पळवण्यासाठी दोघं एकमेकाबरोबर भांडण्याचं नाटक करतील. परंतु ना यांना जनतेशी काही देणं गेलं नाही, ना कुठल्या प्रश्नाशी देणं गेलं नाही, त्याला फक्त सत्तेच्या गोळ्याशी देणं गेलं. चंद्रकांत पाटील भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले. पाटील हे संघटनामध्ये खूप मोठं व्यक्तिमत्व आहे, त्यांचं काम चांगलं आहे आणि अन्य पक्षातल्या लोकांना आपल्या पक्षात खेचून आणणं त्यांचा मोठं नाव आहे. तर अशा वेळी ते आता अन्य पक्षातल्या लोकांना फोडण्याचा प्रयत्न करतील का? काँग्रेस मुक्त भारत किंवा महाराष्ट्र. मला असं वाटतं की बारशाला गेल्यानंतर बारशाच्या आनंद उत्सवावर भाग घ्यावा. ज्याच्या बारशाला गेलो आहे त्याचं मूलच पळवून आणण्यात काही फार शहाणपणा आहे असं मला काय वाटत नाही. तसं त्यांनी पक्ष वाढवावा, कार्यकर्त्यांना वाढवावं घडवावं आणि त्यातून पक्षाचा विस्तार वाढवावा. दुसऱ्याचं घर करून आपलं घर मोठं होतं या प्रमाणात राहू नये. एक दिवस त्याचा निश्चितच राज्यापासून केंद्रातल्या नेतृत्वापर्यंत सगळ्यांना त्याचा अनुभव निश्चितच येईल. आणि जे पक्ष सोडून जातात त्याबद्दलही माझा आक्षेप असा आहे की जहाज बुडायला लागलं तर पहिल्यांदा वास उंदराला लागतो आणि उंदीर पहिल्यांदा जहाज सोडून पळून जातात. पण जो खरा खलाशी असतो तो मात्र जहाज जहाजात शेवटपर्यंत राहतो. आता इथं निष्ठा खरोखरच विचारावर कोणाची आहे आणि सत्तेच्या मोहापाई किती जण पक्षात आले हे विरोधी पक्षातल्या नेत्यांनाही कळेल. आता मुळात नेतेच प्रामाणिक राहिले नाहीत तर मग कार्यकर्ते तरी काय राहते. धन्यवाद.